नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शेळीविषयी माहिती, बोर जात म्हणजे आफ्रिकन बोर व त्याची जात व त्याची किंमत, आपण त्यांचं संगोपन कशा पद्धतीने करतात आणि दोन शेळीपासून जास्तीत जास्त उत्पन्न किती घेतात आपणापर्यंत ती माहिती पोच करणार आहोत. त्यासाठी आपण फलटण या विभागात आलो आहोत. फलटणमध्ये जाधववाडी म्हणून आहे, त्या जाधववाडीत आलेलो आहोत आणि समोर पाहता ही बोर जातीची शेळी आहे. मालकांशी आपण आता चर्चा करणार आहोत, शेळीपासून किती उत्पन्न भेटतं, काय भेटतं, सर्व रीतसर चर्चा करून आपणापर्यंत सादर करणार आहोत. नमस्कार सर, तुमचं नाव सांगा पूर्ण. अमोल ज्ञानेश्वर जाधव. हा सर जी, तुम्ही किती दिवसापासून शेळ्या पाळताय? 3 वर्ष होऊन गेले. 3-4 वर्ष साधारण. तुमच्या हातात शेळी आहे, ती सोडून दाखवा थोडीशी. कोणत्या जातीची शेळी आहे सर ही? आफ्रिकन बोर. आफ्रिकन बोर. ही किती रुपयाला आणली होती तुम्ही? हे घेतलेली मी 50,000 रुपयाला पाठ घेतलेली. 2.5 महिन्याची असताना. 2.5 महिन्याची असताना 50,000 रुपयाला पाठ घेतली. किती आहे टोटल शेळ्या तुमच्याकडे? 2 आहेत का सर? साधारण 50,000 रुपयाला घेतली. हिच्यापासून फायदा काय ते शेतकऱ्यांना कळला पाहिजे ना. फायदा म्हणजे वजन वाढलं चांगलं असतं करड. हा, बोकड पण चांगला वजन वाढला भरतो. हा हा सर, हिच्यापासून काय उत्पन्न झालं आतापर्यंत तुम्हाला? आता पाठी आता भरलेली आहे. आता भरलेली आणि त्या शेळीपासून? त्या शेळीपासून आता 5 युद्ध झाले. काढा ना बाहेर. ही मोठी शेळी तुमची, ही किती दिवस झाले आणले तुम्ही? 4 वर्ष झाले का? सरासरी किती पिल्ल झाले आजपर्यंत तिला? आजपर्यंत 16 पिल्ल झाले. सरासरी पहिल्या वेताला किती पिल्ल दिले तिने? 2 दिले. दुसऱ्या वेताला? म्हणजे ते 5 झाले. परत 4. 9 पिल्ल. म्हणजे प्रत्येक वेळेस 4 पिल्ल देण्याचं रेकॉर्ड आहे शेळीचं. सरासरी 1 पिल्लाचे काय किंमत लावली तुम्ही त्या? 50,000 रुपयाने 1 पिल्लू गेलं. 40 ते 50 हजार रुपयाने सरासरी तुम्ही 1 पिल्लू विकलं. सर ते किती किलोच्या असताना विकले तुम्ही? 18-20 किलोच्या आसपास असताना तुम्ही ते पिल्लू विकलं. म्हणजे एका शेळीपासून तुम्ही किती उत्पन्न केलं सरासरी? 5 वर्षात. अंदाजे म्हणजे तरी पण 50,000 रुपयाने 1 पिल्लू गेले. म्हणजे टोटल पिल्ले किती विकले आपण? 15 पिल्ले. मित्रांनो, तुम्ही विचार करू शकता किती रक्कम झाली एका शेळीची. 50,000 रुपयाने पिल्लू, 15 पिल्लांची रक्कम. मित्रांनो, यांचा नंबर देतोय तुम्हाला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा पुढील माहिती घेण्यासाठी, ते मार्गदर्शन करतील तुम्हाला. सांगा सर नंबर. 97-65-52-12. हो काका, या 1 मिनिट इकडे. शेळीला सकाळी काय खायला टाकता तुम्ही? सकाळी एक कडवळ. कडवळ का? शेळीपासून फायदा आहे का तोटा आहे? फायदा आहे ना. मी शेतकऱ्यांनी शेळी पाळली पाहिजे ना. हो चालतं. मित्रांनो, मामांनी हे शेळ्या जरी आमच्या मित्रांच्या असल्या तरी याची देखरेख हे पूर्णपणे मामा करतात. म्हणजेच यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेळी आणली आणि शेळीपासून एवढं उत्पन्न होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही 1 शेळी पाळू एवढे रुपये कमवू शकता. सर तुम्हाला केवढ्याला बसली ती शेळी? मला बसली 68,000. 68,000 एक शेळी बसली. 17 किलोची पाठ असताना तुम्ही 68,000 रुपयाला घेतली आणि घेतल्यानंतर किती दिवसांनी लागली ती? घेतल्यानंतर माझं 1.5 वर्ष गेले. हा, वजन वाढलं होतं त्यामध्ये. भरायला ताप दिला. वजन पण लय वाढून द्यायचं नाही. हा, साधारण 32 ते 38 किलोच्या आसपास भरून टाकायची शेळी. वजन वाढल्यानंतर त्रास होऊ शकतो. साधारण मीटिंग करायचं म्हणलं किती खर्च येतो तिला? मीटिंगला काय येतं? निमकर शेड आहे. हा, 150 रुपये घेतात भरायला. भरायला फक्त 150 रुपये घेतात. आणि तो कोणत्या जातीचा मेला असतो? ओरिजिनल आफ्रिकन. हॅलो मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांच्याकडून माहिती घ्या. तुम्हाला फोन नंबर देतो परत एकदा सरांचा. त्यांनी एका शेळीपासून किती उत्पन्न कमवलं हे तुम्हाला आता फोनवर त्यांच्या तोंडूनच ऐका. सर फोन नंबर सांगा परत एकदा. 97-65-66-52-12.
आमच्या चॅनल मार्फत जर तुम्हाला कोणी फोन केला तर त्यांना योग्य माहिती द्या आणि त्यांना शेळी वगैरे खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करून त्यांना शेळी खरेदी करून द्या आणि त्यांच्या पिल्लांची विक्री करायचं नियोजन हे तुमच्या मार्फत करा. धन्यवाद सर.